आपल्या प्रोबोसिस सोंडेनं फुलपाखराच्या शरीरातील रस शोषतो आहे. कोळ्यानं खाल्लं फुलपाखरू, फुलपाखरानं प्यायला होता फुलातला रस. फुलात होती पानांमध्ये तयार झालेली ऊर्जा, ऊर्जा जी सूर्यापासून आली होती. सूर्यापासून सुरू होतात अशा असंख्य साखळ्या, फूड चेन्स. ही नाती आहेत अन्नाची, ऊर्जेची. प्रत्येक साखळीत अन्न तयार करणारा, त्याला सरळ खाणारा शाकाहारी आणि त्याला खाणारा कोणीतरी शिकारी, सेकंडरी कन्झ्युमर्स. साप उत्कृष्ट शिकारी. सापाच्या पकडीत आला आहे बेडूक, बेडूक जो स्वतः शिकारी होता. साप आणि बेडकाचं नातं सांगतं की पृथ्वीवरील जीवनाचा ताणाबाणा साध्या सरळ साखळीतील नात्यांसारखा नाही. इथं एकालाच खाणारे आहेत अनेक,